मालिकांवर आपण, तुम्ही ज्या मालिका आम्हाला दिल्यात हिंदीमध्ये, तू तू मे मे सारख्या वगैरे, इकडे वळणं कसं झालं? म्हणजे त्या नाही, मालिकांची मी निर्मिती टेलिव्हिजनला हा खूप असं कमी समजत होतो, म्हणजे कमी लेखत होतो. खरं चित्रपट सृष्टीचा माणूस ना मी, त्यामुळे असं असतं. म्हणजे टेलिव्हिजन काय, टेलिव्हिजन काय करायचं, टेलिव्हिजन आपलं काम नाही असा विचार करणारा मी. पण तेव्हा काळ बदलत होता आणि माझा एक मित्र आहे श्रेय गुलेरी नावाचा, दिल्लीचा आहे तो, तर तो माझ्या मागे लागला. त्याची तेव्हा दूरदर्शनवरती एक सुपरहिट टी व्ही सिरियल चालू होती, चंद्रकांता म्हणून. आम्ही पाहायचं. तर तू मला सांगितलं, सचिन तू टी व्ही सिरियल बना हिंदी, देख बहुत घडमेघडे टी व्ही वगैरे मी करू. अरे ते बनाते ना, कुछ बडा बनाते करते हे करते. 6 महिने मागे लागला माझ्या. मग शेवटी मी म्हटलं एवढं बोलतोय, त्यांनी मला खूप ट्रान्स म्हणजे ब्रेन काय म्हणतात त्याला, ब्रेन वॉश करण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी एक मुद्दा मात्र चांगला मांडला की दिस इज द फ्युचर ऑफ एंटरटेनमेंट. मतलब फिल्म रहेगा, फिल्म नहीं रहेगा ऐसा नहीं, लेकिन ये भी रहने वाला है. असं म्हणून मी शेवटी त्याने म्हटलं बघूया चला काहीतरी विचार करूया. आणि मग ठरवलं की मोठं काही नाही करायचं, मेगा सिरियल नाही करायचे, छोटंसं काहीतरी करायचं ज्या जे जे मोठं बनू शकेल. कळतंय? कळलं. म्हणून माझे रायटर माझ्याबरोबर होते सजीव कपूर म्हणून, त्यांच्याकडे ही कॉन्सेप्ट होती सास बहू. त्याचं टायटल पण त्यांनी सास बहूच असं ठेवलं होतं, जे मला नाही पटलं कारण ते खूप डायरेक्ट होतं, खूप ऑब्व्हियस होतं. म्हटलं आपण टायटल चेंज करूया, मग त्याच्याच डोक्यात तू तू मै मै हे टायटल आलं. मग त्यांनी ज्या प्रकारे ते लिहिलं होतं आणि सगळा विचार केला होता, तर मला असं वाटलं की 13 एपिसोडच्यापेक्षा जास्त जाऊ नाही शकणार, त्याच्यात काहीतरी एलिमेंट आलं पाहिजे वेगळं जे अजून पुढे त्याला नेऊ शकेल. म्हणून मी ते एलिमेंट घातलं त्याच्यात आणि मग त्या प्रकारे बांधायला सुरुवात केली एपिसोड्स. आणि जे पहिले 6 एपिसोडपर्यंत ती नाडी सापडली, त्याच्यानंतर 8 वर्ष मला तू तू मैमिनी नाही सोडलं. आम्ही आवडीने पाहायचो ती मालिका. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की आजच्या ज्या मालिका बनत आहेत त्याविषयी त्या तुम्ही पाहता का? त्यांचं तुमचं मत काय? आणि तुम्ही पुन्हा आमच्यासाठी एखादी अशी पुन्हा मालिका बनवणार? मी नाही बनवू शकत, त्याचं कारण असं मी डेली सोप बनवणारपैकी माणूस नाही. डेली सोप म्हटलं की मग तुम्हाला ते ताणावं लागतं, ओढावं लागतं, पाणी घालावं लागतं. मला नाही जमणार ते करायला. त्याच्यापेक्षा मी एक आय एम अ फिल्म मॅन, त्यामुळे मी फिल्म्स करीन, वाटल्यास वेबसिरीज करीन, पण डेली सोप नाही, नक्कीच नाही. म्हणजे त्याच्यात हे नाही की चला विचार करूया बघूया वगैरे, नाही नाही करणार. 80च्या दशकात एक मराठी चित्रपट झाले एकापेक्षा एक सगळेच चित्रपट गाजले. आजही आमचे आई वडील आम्हाला सांगतात 90च्या दशकापर्यंत की खूप छान, म्हणजे आम्ही पाहायला जायचो प्रत्येक सिनेमा मराठी लागला की आम्ही 2-3 वेळा ऑफिस ला दांडी मारून पाहायला जायचो, असे ते अनुभव आम्हाला सांगतात. कारण आम्ही लहान होतो, आम्हालाही घेऊन जायचे. पण 90च्या नंतर कुठे असं वाटतं का कुठेतरी मराठी चित्रपट सृष्टी हळूहळू मागे पडत होती किंवा पडू लागली? नाही, काय झालं का झालं? नाही, तसं काय झालं तुम्हाला मी सांगतो की वेगळ्या प्रकारचे प्रोड्युसर्स आले जे रेग्युलर नव्हते प्रोड्युसर्स. मग मी सुद्धा बाहेर पडलो ना, म्हणजे मी कुठे, मी 12 वर्ष चित्रपटच नाही बनवला. त्याचं कारण की अशा टाईपचे पिक्चर्स यायला लागले, कुठे कुठे शोधू मी तिला, हां, अंटीनी वाजवली घंटी आणि हो असे वेगवेगळ्या अशा टाईपचे पिक्चर्स, त्यांच्या रांगेत मला उभं राहायचं नव्हतं. कारण मी एक माझी स्वतःची जागा निर्माण करून ठेवली होती, फक्त इंडस्ट्रीत नाही तर प्रेक्षकांच्या मनात सुद्धा. तर या लोकांच्या बरोबर मी का उभं राहू? हे जेव्हा स्वरूप बदलेल तेव्हा मी बनवीन पिक्चर, नाही बदललं नाही बनवणार पिक्चर, असं समजून मी बाहेर पडलो. पण बाहेर पडलो असं म्हणून नाही पडलो की माझ्याकडे आता टी व्ही सिरियल आली आहे किंवा तू तू मै मै माझ्या हातात आहे म्हणून मी हे करणार नाही, असं नव्हतं. मी आधी बाहेर पडलो आणि मग तू तू मैं आली माझ्याकडे. ते सुदैवाने तसं झालं की बाबा मी हे करत नव्हतो, तर निदान मी हे करण्यात बिझी होतो आणि त्याच्यात मला सॅटिस्फॅक्शन होतं, आनंद होता, आणि ते मी करत गेलो. आणि शेवटी मग 2004 साली
माझ्या डोक्यात आलं की आता बाबा भरपूर झालं, टेलिव्हिजन होत आहे, करत राहू सगळं करू, पण निदान एक पिक्चर तरी बनवू म्हणून मी नवरा माझा नवसाचा चित्रपट बनवला. तिथेच मी येणार होते आता, बरोबर आपला तिथे कट झाला. नवरा माझा नवसाचा पार्ट वन, म्हणजे मी जसं पहिल्यांदा तुम्हाला म्हणाले की पारायणं केली आहेत या सिनेमाची आम्ही, आता 2G सुद्धा करू पुढे. पण पहिला पार्ट बनवताना त्यातलं प्रत्येक कॅरेक्टर असं होतं ना की जे आजही आमच्या लक्षात आहे, सतीश तारे आपल्यात नाही आहेत पण त्यांचं कॅरेक्टर आठवलं की आम्ही खो खो अजूनही हसतो. माझ्या टीममध्ये ॲक्टिंग करूनही करणारेही बरेच आहेत त्या कॅरेक्टरवरनं, म्हणजे आत्ता त्या पार्ट 2 येतोय म्हणून काही आठवणी आम्ही जागा करतो पार्ट 1च्या, की हे असेल का ते असेल का, ही उत्सुकता आहे आम्हाला. पण पहिल्या पार्टविषयी बोलूया की त्यातलं प्रत्येक कॅरेक्टर जे होतं ना ते मला वाटतं तुमच्याच डोक्यातनं आलं असणार आणि तुम्ही ते कसं पेरलं असणार प्रत्येक. नाही, माझ्या डोक्यातनं ती कथा आली बेसिकली, पण ती कथा माझ्या डोक्यात आली 1982 मध्ये, जेव्हा मी कोल्हापूरला शूटिंग करत होतो. 1982 हा नवस असा असला तर काय होईल असं माझ्या डोक्यात 82 आलं. आणि मग त्याच्यावर मी काम करत गेलो मनातच. पण जेव्हा ती कथा मनात आली ना की हा असा नवस असेल तर काय होईल, त्याच्या 10 सेकंदानंतर त्याचा क्लायमॅक्स माझ्या डोक्यात आला होता, गणपती पुळ्याला न जाता. गणपती पुळे देऊळ कसा आहे काय मला फक्त ऐकून होतो मी की समुद्र किनारा आहे आणि त्या समुद्र किनाऱ्याला लागून एक देऊळ आहे गणपती पुळ्यात, ते गणपती पुळ्याच्या गणपतीचं. तर तो क्लायमॅक्स मी तसा माझ्या डोक्यात आला आणि मी म्हटलं ठीक आहे बघूया कधी काय करायचं. मी प्रयत्न भरपूर केले, तो चित्रपट मला बनवायचा होता, पण सगळे प्रोड्युसर्स जे होते माझे ते नाही म्हणायला लागले की नको बनवूया आपण हा चित्रपट, का तर खर्चिक होईल खूप जास्त. मग ड्रॉइंग रूम कॉमेडी त्यांना पाहिजे होती जी स्वस्तात बनते, कारण 26 मेन कॅरेक्टर्स आणि वगैरे वगैरे, म्हणजे यू नो तामझाम कसा असतो होताच आणि मोठा, तर तसं नको करूया. 4 ते 6 प्रोड्युसर्सनी नाही म्हटलं मला, मग मी तो विषय सोडून दिला. मग माझे पिक्चर्स करत राहिलो हे ते वगैरे करत 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 जेव्हा 12 वर्ष चित्रपट नाही केलं तेव्हा म्हटलं आता चित्रपट बनवूया आपण. मग काय करायचं तर मी म्हटलं तो एक सब्जेक्ट माझ्या डोक्यात आहे अजूनपर्यंत जो 82 आला होता, त्याच्यावरती काहीच कोणी काही केलं नाही, मी काहीच नाही केलं, मग तो आपण हाताळून पाहूया का. मग मी संतोष पवारला बोलवलं, त्याच्याबरोबर ते लिहायला सुरुवात केली हे ते करत करत करत. संतोषने पण काही काही कॅरेक्टर्स खूप छान त्याच्यात आणल्या, जो एक नवरा त्याच्या 2 बायका ही कॅरेक्टर्स माझी होती, कंडक्टर ही कॅरेक्टर माझी होती, त्याच्याबरोबर ती विजय होती ती कॅरेक्टर माझी होती, मधुराणी प्रभुलकर नंतर ती कोल्हापुरीण बाई होती म्हातारी, पण आम्हाला ही एक आर्टिस्ट सापडली, थोडे केस असे छोटे होते आणि हे ते, म्हटलं हिला पारसी बाबाजी के बा हे केलं तर बाई केली तर. संतोष म्हणाला चांगलं वाटेल, म्हणून मी त्या हिशोबाने लिहितो मग पारसीच्या हिशोबाने. मग ती आर्टिस्टवरनं आम्ही तिला कोल्हापूरच्या जागी आम्ही पारसी बाई केलं. आणि जे प्रदीप पटवर्धन यांचं कॅरेक्टर होतं त्याला 2 बायका दाखवल्या. येस, 2 बायका. तर ते पहिल्यापासून होतं माझ्या डोक्यात की आपण असे कॅरेक्टर ठेवूया आणि मग तो शेवटी बाबू कालिया म्हणून तो कळेल लोकांना की हा बाबू कालिया. तिथपर्यंत कोणाला काही डाऊट येणार नाही. असे अनेक इवन विजय पाटकरचं कॅरेक्टर की जो बोलत नाही, इशारे करतो वगैरे करतो, कारण तो माईम खूप छान करतो विजय, ते माईम त्याचं मी पाहिलं होतं. तर म्हटलं त्याचा तसा आपण उपयोग करून घेऊया आणि शेवटी त्याच्याकडनं आपण डायलॉग आणूया जे लोकांना कळेल की हा इन्स्पेक्टर आहे, तो पहिल्यापासून बसमध्ये होता वगैरे. अशा गमती जमती बेसिकली. आय एम एन एंटरटेनर, मी प्रायोगिक चित्रपट बनवत नाही कारण मला बनवता येत नाहीत, ते काही चुकीचे असतात किंवा ते कोणी करू नये असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे. मला नाही करता येत, मला लोकांची करमणूक करता येते असं मला वाटतं, म्हणून मी तो करण्याचा प्रयत्न करतो. We'll be right back.